दैवद अक्षर मालाचं नाव असेल बघा शब्दात जरी पाहिलं दैवद कशाची आहे हो लयबद्धता ही अक्षरांची लयबद्धता या ठिकाणी घेतली आहे शब्दाची जर कोण केली तर लय हा शब्द सर्वांना माहितीच आहे प्रचलित आहे प्रचलित आपल्याला सर्वांना माहिती असलेला लय हा शब्द लयचा अर्थ असा होतो की एखादी तार किंवा सूर जो प्राप्त असतो संगीतामध्ये जर लय पाहिला एखाद्या गाण्याला किंवा एखाद्या गीताला वगैरे लय हा शब्द घेतला जातो म्हणजे लय म्हणजे काय असतं तो सूर लावला जातो एखाद्या गीताला किंवा आपल्या संगीतामधला जर लय पाहिला त्याच्यामध्ये सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा अशा प्रकारे अक्षर संच एकत्र आल्यानंतर त्याला काय निर्माण होते लय प्राप्त होतो किंवा सा सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा सा हा पण आपल्याला काय भेटणार आहे लय भेटणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला कशाचा लय पाहायचा आहे तर तो अक्षरमालेचा लय पाहायचा आहे अक्षरमालेचा लय म्हणजे काय असतं लयबद्धताच म्हणजे काय असतं त्याच्यातला मुख्य पॉईंट आहे लयबद्धता लयबद्धता हा पॉईंट महत्त्वाचा आहे लयबद्धता म्हणजे काय आहे तर काही अक्षरे अंक चिन्हे खुणा बघा काय काय सांगते अक्षरे त्याच्यानंतर अंक अक्षरे अंक चिन्हे चिन्हे किंवा खुणा आले लक्षात काही अक्षरे अंक चिन्हे किंवा खुणा विशिष्ट क्रमाने लिहितात म्हणजे त्यांची पुनरावृत्ती घेऊन विशिष्ट क्रमाने लिहितात त्यांना काय प्राप्त होतो तर त्यांना एक लय किंवा सूर ध्वनी असा प्राप्त होतो त्याला काय म्हटलं जातं लयबद्धता म्हटली जाते काही अक्षरे अंक चिन्हे किंवा खुणा विशिष्ट क्रमाने मांडल्यास किंवा क्रमाक्रमाने मांडल्यास त्याला एक लयबद्धता लय प्राप्त होतो किंवा ताल नाद स्वर ध्वनी प्राप्त होतो त्यास काय म्हटलं जातं लयबद्धता म्हटली जाते आता ती लयबद्धता कशाची पाहायची आपल्याला तर ती अक्षरवाणीची लयबद्धता पाहायची आहे बरं हे अक्षर आपण वेगवेगळे करून लिहिलो तर आपल्याला लवकरात लवकर समजेल पण तेच अक्षर जर एकत्र करून लिहिले असतील किंवा एकत्र अशा प्रकारे जर जोडले असतील तर आपल्याला काय होतं तर ते समजण्यास बदल निर्माण होतो समजण्यास काय होतं थोडंसं अवघड पडतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण त्याची विशिष्ट पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर विशिष्ट पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली पायरी काय सांगता येईल आपल्याला पहिली पायरी बघा त्याच्यामध्ये काय सांगता येईल पहिली पायरी अशी आहे की जी कोणती आपली अक्षरमाला दिलेली असेल अक्षरांचा संच जो कोणता दिलेला असेल त्याच्यामध्ये गाळलेल्या पदासह जे कोणते अक्षर अंक चिन्ह जे काही असतील ते गाळलेल्या पदासह पूर्णपणे मिळवून घ्यायचे आपण पहिल्यांदा उदाहरणाकडे जाऊया उदाहरणाच्या आधारावरून आपण पायऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा पहिलं उदाहरण बघा हा आहे याच्यामध्ये काय आहे पहिली पायरी तर दिलेल्या अक्षरमालेने गाळलेल्या पदासह सर्व अक्षरे अंक मिजवून घ्यायचे बघा मिजले या ठिकाणी दोन चार सहा आठ दहा आणि बारा किती अक्षर आहे तो तर टोटल अक्षर आहे बारा या ठिकाणी अक्षर असणारे बारा आता यानंतर दुसरी पायरी अशी असणारे बारा अक्षर आल्यानंतर त्या अक्षर संचाचं काय करायचं विभाजन करायचं म्हणजे त्यांचे विभाजन काढायचे आता ही विभाजन म्हणजे नेमकं काय असतो विभाजन म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येला ज्या कोणत्या संख्येला भाग झालं त्या पद्धतीने त्याचे विभाजक पाडून घ्यायचे आपली संख्या आहे बारा आता बाराला कोणत्या संख्येने भाग झाला दोन्ही जाईल दोन गुणिले सहा म्हणजे काय असणार नेमकं दोन दोनचे सहा गट पडतील किंवा सहाचे दोन त्याच्याऐवजी तीन गुणिले चार म्हणजे तीन गुणिले चार बारा तीन तीनचे किती गट पडणार त्याच्यामध्ये चार गट पडणार किंवा चार चारचे किती गट पडणार चार चारचे गट पडतील तीन गट होते आता त्याचप्रमाणे या ठिकाणी टोटल अक्षर संच आहे बारा या ठिकाणी कितीचे गट पाडायचे आपण दोन दोनचे गट पाडून घ्यायचे दोन दोनचे गट पाडले अशा प्रकारे हा दोन दोनचा गट पाडून घेतला आपल्याला पूर्ण काय घेतलेला आहे हा पूर्ण गट आपल्याला घेतलेला आहे आता तिसरी पायरी काय असणार आहे तर तिसऱ्या पायरीनुसार पडलेल्या गटानुसार इतर जे अपूर्ण गट आहेत पडलेल्या गटानुसार पूर्ण असलेले गट आपल्याला भेटलेले या ठिकाणी ए बी हा गट एक पूर्ण भेटलेला आहे या ठिकाणी ए बी हा आहे दुसरा एक गट पूर्ण भेटलेला आहे पूर्ण असलेल्या गटाचा आधार घेऊन इतर गट काय करायचं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आता या ठिकाणी पूर्ण गट आपल्याला भेटलेला आहे ए बी त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी काहीच नाहीये आपल्याला तिथं सोडवता येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त पुढे जर गेला या ठिकाणी काय आहे बी आहे बीच्या आवडत इथं कोणता अक्षर आहे
iya, tes permane, itu bicara bodoh, kota aksara asmane, iha aksara asmane, menjadi tidak dikali, bicara bodoh, ini aksara, bodoh, eja bodoh, nanti kaya nanti, biha aksara, atau aksara sanca purna utuh, ebiha aksara sanca purna kala, bodoh, ebiha aksara sanca kaya tadi kan, purna kala, ya tinggal ini pun ebiha kan, purna kala, menjadi ebi, 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 asya, aksara sanca kaya kini, purna kala pun tinggi kini lagi, menjadi ya tinggal ini pun kaya nanti, A B A B A B पुढे शेवटी इथं पडता येणार B हे अक्षर संच येणार म्हणजे दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये काय आहे A B A B या दोनच अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे काय झालेली आहे तर लयबद्धता झालेली आहे त्याला सांगितलं जातं अक्षरांची लयबद्धता आता आपण काय केलं अक्षर गण पूर्ण केलेला आहे जो कोणती आपली अक्षरमाला आहे ती अक्षरमाला पूर्ण केलेली आहे आता पूर्ण झाली अक्षरमाला त्याच्यानंतर चौथी पायरी काय असणार आहे जे कोणती गाणी जागा आहे गाणीला जागा काय काय आहे ए बी बी या ठिकाणी गाणीला जागा आहे ए बी त्यानंतर बी पुढे काय आहे बी ए आणि बी आता लक्षात बघा गाणीला जागांचा गट कोणता म्हटला ए डी बी ए आणि बी कोणता पर्याय होतो ए बी बी आणि ए बी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल म्हणजे चौथी पायरी अशी असणार आहे आपली जे कोणता अक्षर संच आपल्याला भेटलेला आहे गाणीला पदांचा त्यांचा जो गट आहे तो पर्याय बंद शोधायचा आणि योग्य पर्याय निवडून करायचा आलं लक्षात या चार पायऱ्या आहेत पहिली पायरी काय होती तर पहिली पायरी होती पूर्ण अक्षर अक्षरे अंक यांचा गट घेऊन काय करायचा मी जोड घ्यायचे पूर्ण अक्षर त्यानंतर पडलेल्या गटानुसार पडलेल्या गटानुसार काय करायचं जे कोणती पूर्ण गट निघतील त्या पूर्ण गटाचा आधार घेऊन इतर गट सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या पुढील तिसरी पायरी काय असणार आहे जे गट आपले पूर्ण झालेले असतील म्हणजे पूर्ण आकड्याची कोणती संख्या भेटलेली असेल त्याचे विभाजन पाडल्यानंतर गट आपण तयार केले आणि चौथी पायरी अशी असणार आहे जे कोणते आपण अक्षर संच तयार केलेले जसे अक्षर संच आपण तयार केलो त्यानंतर योग्य जो कोणता पर्याय असेल तो पर्याय निवडायचा हे झाले याच्या चार पायऱ्या नैबद्ध अक्षर मालक सोडून याच्या चार पायऱ्या याच्या व्यतिरिक्त आता या ठिकाणी सर्व संख्या कशा आहेत जर आपण इतरत्र पाहिल्या तर 12 14 16 ज्यांचे विभाजन पडतात साध्या सोप्या भाषेत त्यांना काय म्हटलं जातं संयुक्त संख्या ज्या संख्येला भाग जातो किंवा ज्यांचे विभाजन पडतात त्यांना काय म्हटलं जातं संयुक्त संख्या जर या ठिकाणी अशी संख्या घेतली ज्यांना ज्यांचे विभाजनच पडणार नाही समजा उदाहरणार्थ या ठिकाणी आपण 11 ही संख्या घेतली किंवा 13 ही संख्या घेतली आता 11 या संख्येला भाग जाणार नाही किंवा आपण जर उदाहरणात असं पाहिलं की अक्षरमाला किती आहे त्याच्यामध्ये 11 अक्षरांचा संच आहे किंवा 13 अक्षरांचा संच आहे त्यावेळेस काय करणार 12 अक्षरांना आपण विभाजन पाडलं परंतु ज्यावेळेस अशा संख्या येतात त्या कोणत्या आहेत संख्या तर या संख्या आहेत मूळ संख्या ज्यावेळेस मूळ संख्यांचा अक्षर गट असतो त्यावेळेस काय करायचं एकतर शेवटचं पद सोडायचं एकतर शेवटचं पद सोडायचं किंवा पहिलं पद सोडायचं 10 11 अक्षरांमध्ये शेवटचं जर एक अक्षर सोडलं तर 10 अक्षर संच भेटतो आपल्याला 10 अक्षरांचा संच भेटतो आपण 10 चं जर पाहिलं तर आपण काय करू शकतो 10 ला गण पाडू शकतो म्हणजे 10 चे विभाजक पाडू शकतो 2 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 2 असे 2 चे 5 गट किंवा 5 चे 2 गण पाडू शकतो त्याचप्रमाणे 13 चं जर पाहिलं शेवटची संख्या सोडून दिली तर आपल्याला संख्या 12 मिळती आपल्याला काय करता येतं त्याचा आधार घेऊन आपल्याला काय करता येणार आहे तर त्याचे अक्षर संच विभाजक आपल्याला पाडता येईल आलं लक्षात ह्या चार पायऱ्या आणि शेवटचा जो आहे तो अपवादात्मक म्हणण्यासारखं म्हटलं जातं किंवा पायरी पण आपण त्याला म्हणू शकतो जर दिलेल्या अक्षर संचामध्ये जर दिलेल्या अक्षर संचा हा मूळ संख्येचा असेल मूळ संख्यांचा असेल तर त्यावेळेस काय करायचे एकतर शेवटचं एकतर शेवटचं किंवा सुरुवातीचं अक्षर सोडावे आणि त्यानुसार गट पाडायचा प्रयत्न करावा त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न बघा आता हा चॅप्टर बघा हा जो चॅप्टर आहे तो एकदम महत्त्वाचा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्या पोलीस भरती असो सरळ सेवा भरती असो कुठलीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेवर एक तरी प्रश्न याच्यावर विचारला जातो विशेषतः जर पाहिलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झाम होतात स्टाफ सिलेक्शनचे वगैरे त्याच्यानंतर रेल्वे आणि बँकिंगच्या या एक्झामला 100% याच्यावर एक प्रश्न तरी असतो आणि आपल्या भरतीसाठी प्रत्येक परीक्षेला एक तरी प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर आता बघा पुढचं उदाहरण पाहूयात आपण या ठिकाणी पायरीनुसार सोडवायचे आता टोटल अक्षरगट किती आहे तो 3 6 9 12 टोटल अक्षर किती आहेत अक्षरमाला आहे
12 अक्षरांची अक्षरमाला. आता 12 चे विभाजक आपण ऑलरेडी या ठिकाणी काय केलेला आहे, पाडलेला आहे. 2 2 चे किती गट पाडले, 6 गट. किंवा त्याच्यानंतर 3 3 चे किती गट पाडले, 4 गट. आता यावेळेस आता 2 चा गट पाडायचा का 3 चा गट पाडायचा का 4 चा गट पाडायचा असा गोंधळ आपल्याला निर्माण होईल. तर त्यावेळेस काय करायचे, त्या अक्षरमालेकडे जायचं. या ठिकाणी किती अक्षर दिसतात हो, हा बी एक अक्षर आहे, हा डी एक अक्षर आहे आणि हा एफ एक अक्षर. म्हणजे टोटल किती आहेत, 3 अक्षर. 3 व्यतिरिक्त एक तरी अक्षर दिसते का आपल्याला या ठिकाणी, नाही. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की या ठिकाणी 3 अक्षर गट दिलेले आहेत. आता 3 नुसार गट कोणता पडलेला आहे, 3 3 चे किती गट पडलेले आहेत, 4 गट पडलेले. 3 3 अक्षरांचे 4 गट. त्याचप्रमाणे काय करणार, 3 3 चे आपण 4 गट पाडूयात. अशा प्रकारे या ठिकाणी 3 3 चे 4 गट पाडले, पूर्णपणे गट काय झालेले आहेत, पडलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण अक्षरांचा गट ऑलरेडी भेटलेला आहे. कोणता आहे तो, बी डी एफ. हा गट काय आहे, पूर्ण आहे. आता आपली दुसरी पायरी काय सांगते, गट पाडल्यानंतर दुसरी पायरी अशी सांगते की जे कोणता अक्षर गट आपल्याला पूर्ण भेटलेला आहे त्याचा आधार घेऊन काय करायचं, ज्या कोणत्या गाळलेल्या जागा आहेत त्या गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या. आता गट कोणता भेटला आपल्याला, बी डी एफ. हा एक अक्षर संच त्यांचा योग्य असा गटक्रम भेटलेला आहे. त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी 1 नंबर बी आहे, 2 नंबर डी आहे, इथं पण बी आहे, डी आहे. त्याच्या पुढे कोणता अक्षर घेतलेला आहे, त्याच्या पुढे आहे एफ. म्हणजेच या ठिकाणी काय येणार, एफ. हा पण क्रम कसाच आहे, त्याच अक्षराप्रमाणे बी डी एफ, बी डी एफ. पुढे पण काय आहे, डी आहे, एफ आहे. या ठिकाणी डी एफ, त्याच्या सुरुवातीला काय आहे, बी आहे. म्हणजे हा पण अक्षर गट कसा असणार आहे, बी डी एफ. बघा पुढे काय येणार, परत बी डी एफ हा अक्षर गट येणार आहे. पुढे काय येणार आहे, अक्षर गट बी डी एफ हा अक्षर गट बरोबर येईल. आता बघा त्यानंतर चौथी पायरी काय सांगते, ज्या आपण गाळलेल्या जागा पूर्ण केलेल्या आहेत, ज्या गाळलेल्या जागा पूर्ण केलेल्या आहेत त्यांचा एक एकत्रित अक्षर संच बनवायचा. काय आहे हो, एफ बी आणि डी. या ठिकाणी किती क्रमांक आहे उत्तर, एफ बी डी हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आलं लक्षात, पूर्ण पायरीनुसार प्रत्येक प्रश्न सोडवला तर आपला प्रश्न 100% सुटू शकतो. बघा या ठिकाणी एक एक गट पडलेला आहे, याच्या व्यतिरिक्त 2-2 गट पडू शकतात. या ठिकाणी बी डी एफ आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा गट पडला जाऊ शकतो. परत बी डी एफ परत घेतलं जातं, परत दुसरा गट त्याची पुनरावृत्ती केली जाते. याच्या व्यतिरिक्त हे 2 प्रकारावर प्रश्न झाले. त्याच्या पलीकडे वेगळा प्रकार म्हणजे अक्षरे. आपण पाहिलं होतं या ठिकाणी अक्षरांचं घेतलं, त्यानंतर अंकांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रकारामध्ये अंकांचे लयबद्ध अक्षर, अंकांची लयबद्धता. त्याच्यानंतर पुढे कशाचं येणार, चिन्हे किंवा खुणा. आपण तिसरा आणि चौथा प्रकार काय घेतला होता, चिन्हे किंवा खुणा. हे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा प्रकारचे काय आहेत, चिन्ह घेतलं जातं किंवा विशिष्ट प्रकारच्या खुणा घेतलं जातं आणि त्यांची लयबद्धता तयार केली जाते. 3 प्रकाराच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला जाणार नाही. चल पुढचं उदाहरण सोडवूयात. बघा या ठिकाणी किती अक्षर आहेत टोटल, 4, 6, 8, 10 आणि 12. या ठिकाणी पण किती अक्षर आहेत, 12 अक्षर आहेत. आता बघा 12 अक्षर आहे, आपण काय करणार, 3-3 चे गट पाडूयात. या ठिकाणी 3-3 चे गट पाडले, परत अक्षरसंच आपल्याला गट काय झालेले आहेत, पूर्ण पडलेले आहेत. आता त्यानंतर या ठिकाणी काय आहे, ए आहे पहिला क्रमांक आणि शेवटचा क्रमांक आहे बी. परत इथं पण ए आहे, इथं पण बी आहे आणि दोन्ही ठिकाणी काय केलेलं आहे, मध्यम पद गाळलेलं आहे. परत तिसऱ्या अक्षर संचामध्ये काय केलेलं आहे, मध्यम पद दिलेलं आहे आणि दोन्ही पद काय केलेले आहेत, गाळलेले आहेत. शेवटचा अक्षर पहिल्यासारखंच दिलेला आहे. आता तिन्हीमध्ये आपल्याला काय कॉमन दिसतो हो, मध्यभागचा जो अक्षर संच आहे, मध्यभागी काय दिलेला आहे, तर बी हा अक्षर संच दिला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बी हा अक्षर घेतला तर एक गट पूर्ण होतो का, ए बी बी हा गट पूर्ण होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बी घेतलं तर गट पूर्ण होतो तशाच प्रकारे ए बी बी, ए बी बी अशाच प्रकारे काय केलेला आहे, ए बी बीचा क्रम पुनरावृत्ती झालेली आहे. ए बी बी या अक्षर संचाची पुढे पुनरावृत्ती केलेली आहे. म्हणजे उत्तर कशा प्रकारे येणार, ए बी बी, ए बी बी आणि शेवटी परत काय येणार, ए बी आणि बी. आता बघा त्याच्यानंतर शेवटी काय करणार, जे गाळलेले जागा आहेत त्याचा एक अक्षर संच बनवायचा, बी बी ए बी बी. पर्याय क्रमांक किती येणार, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असेल. बी बी ए बी बी हा अक्षर संच काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे चौथा प्रश्न पहा. चौथ्या प्रश्नामध्ये बघूयात आपण पुढे काय केलेलं आहे. आता वेगळा प्रश्न विचारलेला आहे. आतापर्यंत जे 3 प्रकार जे होते, 3 प्रश्न जे होते ते अक्षरांची लयबद्धता होती. या ठिकाणी काय केले, चिन्ह किंवा खुणांची, म्हणजे दुसरा प्रकाराचा प्रश्न घेतलेला. याच्यावर कसाही प्रश्न विचारू, 4 पायऱ्यानुसार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चला या ठिकाणी किती अक्षर संच आहेत टोटल, 3, 6, 9, 12. या ठिकाणी पण किती आहेत, 12. गट कितीचे पाडणार आता. या ठिकाणी चिन्ह कोणकोणते दिसतात हो, त्रिकोण एक आहे, चौकोन एक आहे आणि त्यानंतर कोणता आहे, वर्तुळ आहे.
त्रिकोण चौकोन वर्तुळ आपल्याला तीन तरी चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत चिन्ह म्हणा किंवा आकृत्या म्हणा तीन आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे 12 अक्षर संचासाठी तीन तीनचे किती गट पाडणार तीन तीनचे चार गट पाडून घ्यायचे अशाच प्रकारे तीन तीनचे चार गट पाडले आपल्याला एक अक्षर संच काय भेटत आहे एक आकृत्यांचा संच पूर्ण या ठिकाणी भेटत आहे कोणता आहे उपक्रम पहिल्यांदा त्रिकोण आहे त्याच्यानंतर चौकोन आहे त्याच्यानंतर आहे वर्तुळ म्हणजे त्रिकोण चौकोन वर्तुळ असा क्रम भेटलेला आहे आता याचाच आधार घेऊन आपण सुरुवातीला त्रिकोण आहे नंतर वर्तुळ आहे म्हणजे मध्यभागी जे अक्षर आहे या ठिकाणी कोणता अक्षर येणार तेच अक्षर येणार त्रिकोण चौकोन वर्तुळ हाच क्रम काय झालेला आहे पूर्ण झालेला आहे त्रिकोण चौकोन वर्तुळ त्याचप्रमाणे शेवटी वर्तुळ चौकोन आहे आणि दोन नंबर तीन नंबरला आहे वर्तुळ चौकोन तीन नंबर आहे वर्तुळ एक नंबरला काय असणार आहे या ठिकाणी परत असणार आहे त्रिकोण म्हणजे अक्षरसंच सारखाच भेटतो त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ परत त्रिकोण चौकोन वर्तुळ त्याचप्रमाणे इथं पण काय येणार त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ आता आपल्याला अक्षरांचा संच म्हणजे गाळलेल्या जागांचा संच कोणता आहे वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण कोणता आहे वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण पर्याय क्रमांक एक हा उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे आलं लक्षात तीन तीनचा गट पाडला टोटल अक्षर भेटले 12 तीन तीनचे गट पाडून घेतले तीन तीनचा गट पाडल्यानंतर गट कसं पाडायचं हे पण लक्षात आलं ना तीन आकृत्या असल्यामुळे तीन तीनचाच गट पाडायचा किती गट पडले चार गट पडले पडलेल्या गटानुसार काय करायचं जो कोणता गट पूर्ण असेल त्या गटाचा काय करायचा आधार घ्यायचा त्या गटाचा आधार घेऊन इतर गट काय करायचे पूर्ण करायचे आलं लक्षात त्यानंतर पुढे जो कोणता अक्षरसंच आपल्याला गाळलेल्या जागांच्या ठिकाणी भेटलेला आहे त्याचा एक क्रम तयार करायचा म्हणजे त्याचे एक अक्षरसंच तयार करायचा आणि योग्य पर्यायामधनं तो निवडून काढायचा त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारावरचा प्रश्न आहे तो म्हणजे अंकांचा अंकांची लयबद्धता आहे या ठिकाणी कशाची आहे अंकांची लयबद्धता बरं अक्षरसंच किती भेटतात आपल्याला या ठिकाणी अंक एक आणि दोन नऊ आणि आठ हे दोनच अंक या ठिकाणी आहेत टोटल अंक किती आहेत मेजून जर घेतले तर दोन चार सहा आठ दहा बारा आणि चौदा किती आहेत टोटल अंक आहेत 14 आता 14 अंक आहेत 14 या अंकासाठी कितीचे गट पाडणार दोन दोनचे किती गट पडणार सात गट पडणार दोन दोनचे सात गट पाडले बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात दोन दोनचे किती गट पाडलेले आहेत आपण या ठिकाणी सात गट पाडलेले आता गट पडल्यानुसार आपल्याला अक्षरसंच पूर्ण भेटतो काय या ठिकाणी अंकांचा संच आहे 9-8 हा संच काय आहे पूर्ण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पण 9-8 हा गट आपल्याला पूर्ण भेटलेला आहे परत पुढे काय आहे 9 आणि 8 हा गट काय आहे पूर्ण आहे म्हणजे या गटाचा आधार घेऊन आपण काय करू शकतो गाडलेल्या जागा पूर्ण भरू शकतो या ठिकाणी 9 आहे त्याच्यानंतर काय येणार 100% 8 हा अंक येईल त्यानंतर या ठिकाणी 9 आहे पुढे पण कोणता येणार 8 हा अंक येणार शेवटी परत या ठिकाणी 8 आहे 8 अगोदर काय येऊ या ठिकाणी 9 आहे म्हणजे 8 अगोदर काय येणार आहे या ठिकाणी 9 हा अक्षर पूर्ण अक्षर संच या ठिकाणी पूर्ण झालं का नाही या ठिकाणी दोन पद सुरुवातीचे काय केलेले आहेत गाळलेले आहेत 9 आणि 8 म्हणजे क्रम कसा आहे 9-8, 9-8, 9-8 किंवा 9-8, 9-8, 9-8 आता याला काय कंटिन्युअस जर आपण म्हणत गेलं तर काय होतं एक लय प्राप्त होतो गाणं म्हटल्यासारखं वाटतं म्हणूनच नाव काय दिलेलं आहे लयबद्ध अक्षरमाला आलं लक्षात लय प्राप्त होतं म्हणून नाव दिलेलं आहे लयबद्ध अक्षरमाला बघा आता अक्षरांचा संच कोणता कोणता तयार होतो 9-8 त्यानंतर 8-8 आणि 9 पर्याय क्रमांक किती येणार हो 9-8, 8-8 आणि 9 पर्याय क्रमांक एक हे उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे 9-8, 8-8, 9 हा संच बरोबर असणार आहे